सेतू अभ्यास नवी विषय मराठी दिवस आठवा मार्गदर्शन आपण बघणार आहोत त्यामध्ये बघा कौशल्य क्षमता आहे स्वतःचे अनुभव स्वतःच्या भाषाशैलीत लिहितात लेखनाचे विविध प्रकार व शैली यांचा उपयोग करून अनुभव लेखन करतात उदाहरणार्थ आहे बघा कथा कविता निबंध अशा वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव लेखन करणे आता त्यामध्ये आहे बघा दिलेल्या विषयांमध्ये स्वतःच्या विचारांची भर घालून पुनर्लेखन करता येणे संकल्पना आणि संबोध आहे कथा आता बघा विद्यार्थी मित्रांनो आता जाणून घेऊया शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बाजूच्या चित्रकथेचे निरीक्षण करण्यास सांगून विद्यार्थ्यांसोबत कथेतील पात्रांविषयी चर्चा करावी तसेच गटात चर्चा करण्यास सांगावी आता विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला काही चित्र दिसत आहे बघा आणि त्या चित्रामध्ये माकड आणि मगर यांची कथा आपण बालपणी ऐकलेलीच आहे तर ह्या कथेविषयी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला ती चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि ते चित्राचं निरीक्षण करून आपल्याला गटात चर्चा करायची आहे बघा आपले मित्रासोबत आपले जे पालक असन त्यांच्यासोबत आपल्याला चर्चा करायची आहे बघा आणि सोबतच्या चित्रकथेमध्ये मगर आणि माकड काय चर्चा करत असतील हे आपल्याला काय करायचं आहे विचार करायचा आहे आणि सोबतच्या चित्रकथेला तुम्ही काय नाव द्याल ते तुम्हाला शीर्षक या कथेला तुम्हाला शोधून तुम्हाला विचार करून लिहायचा आहे बघा त्यानंतर सोबतच्या चित्रकथेचे निरीक्षण करून तुम्हाला कथा लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे अत्यंत सोपी कथा आहे बघा चित्राचं निरीक्षण करा ही गोष्ट आपण पहिले ऐकलेली आहेच आणि आपल्या काय आपण म्हणतो स्वविचारांना आपण काय करायचं आहे बाहेर काढायचं आहे आणि त्यावर चित्रांचं निरीक्षण करून आपल्याला गोष्ट लिहायची आहे आता बघा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चित्रकथेचे निरीक्षण करण्यास सांगून विद्यार्थ्यांचे गट तयार करून वरील कथेतील पात्रे घटना स्थळ सुसंगता यांच्याविषयी गटात चर्चा करण्यास सांगावी शिक्षकांनी वरील प्रकारे सोप्या प्रश्नातून विद्यार्थ्यांची कथेविषयीची जाण लक्षात घ्यावी म्हणजे काय की वरती जे प्रश्न दिलेले आहे त्याविषयी शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी जाणून घ्यायचं आहे त्यानंतर आपले हे पात्र आहे घटना आहे स्थळ आहे यांची गटात विद्यार्थ्यांनी चर्चा करायची आहे सक्षम बनूया बघा शिक्षकांनी कथा लेखनाची संकल्पना अधिक दृढ करण्यासाठी पुढील गोष्टी करायच्या या बघा मुलांनी लिहिलेल्या वरील कथेचे प्रकट वाचन करण्यास सांगावे तुम्हाला जर तुमच्या पालकांना काय करायचं ती कथा लिहून दाखवायची आहे आणि त्याचं प्रकट वाचन म्हणजे ती कथा मोठ्याने वाचून द्यायची आहे त्यानंतर कथेचे विविध प्रकारची वैशिष्ट्ये सांगावीत वैशिष्ट्य म्हणजे गुणवैशिष्ट्य की नेमकी कोणकोणते गुण त्या कथेमध्ये आहे तुम्हाला काय आवडलं कोणत्या गोष्टींवर भर दिला ते तुम्हाला सांगायचं आहे बघा त्यानंतर गटात कथा लेखनाची चर्चा करावी की गोष्ट कशी लिहिली जाते कोणकोणते मुद्द्यांच्या आधारे लिहिले जाते मनोरंजकता गोष्टीमध्ये कसे आणायचे ते सगळं सगळं काय करायचे आपल्याला गटात चर्चा करायची आहे तुम तुम्ही तुमच्या पालकांना हा पॉईंटसुद्धा एकमेकाशी चर्चा करून तुम्ही सोडवू शकता बघा विद्यार्थ्यांकडून खालील कृती सोडवून घ्यायची आहे बघा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वरील मुद्द्यावरून कथा लिहायला सांगावी आता भरपूर विद्यार्थी म्हणत आहे की आम्हाला उत्तरासह सा तुम्ही सांगा तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या कृतीला सेतू अभ्यासामध्ये महत्त्व आहे मी सांगून काहीच फायदा नाही आपण आपले मत विचार हे आपण स्वतः काय करायचे प्रकट करायचे आहे जेणेकरून तुम्हाला मराठी भाषेची आवड त्यानंतर आपले विचार जे आहे ते आपण भाषेद्वारे लेखनाद्वारे आपण आपली बाहेर काढायचे आहे बघा तर आता शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वरील मुद्द्यांवर कथा लिहिण्यास सांगे मुद्दा कथेचा काळ कोणता आहे तो मग कथेतील पात्र कोणकोणते आहेत उदाहरण तुम्ही बिरबलची कथा घेतली किंवा एखादा राजा एखादा भिकारी कथेचे तात्पर्य तात्पर्य म्हणजे काय की त्याच्यातून नेमके आपल्याला काय बोध मिळतो ते तात्पर्य आपल्याला लिहायचं आहे कथेतील घटना कोणत्या आहे ते आपल्याला आप लिहायचे आहे कथेचे शीर्षक म्हणजे त्या शीर्षक म्हणजे नाव आपल्याला कथेला द्यायचं आहे बघा आता बघा कथाबीज कथेची सुरुवात कथेतील घटना स्थळ कथेतील पात्रे व त्यांचे स्वभाव कथेची भाषा काळ त्यानंतर कथेचं शेवट शिकवण ही बाब आपल्याला काय करायची चर्चा करून कथा लेखन ही संकल्पना आपल्याला अधिक स्पष्ट करायची आहे आता बघा तुम्ही अनेक गोष्टींचे वाचन करा विद्यार्थी मित्रांनो दोन चार गोष्टी घ्या त्यांचं वाचन करा जेणेकरून तुमचे हे मुद्दे आहेत ते अत्यंत तुमचे स्पष्ट होतील आता बघा चला सराव करूया वरील चित्रकथेचा कथेच्या निकषानुसार इ इतर चित्रकथेचा सराव करून घ्यावा व गटात त्याचे वाचन करून घ्यावे बघा अज अजून चित्रकथा आहे चित्र बघायची आणि कथेचा सराव तुम्हाला करायचा आहे इंटरनेटवर तुम्हाला सहज उपलब्ध होतील कल्पक हो या आव्हाने बघा विद्यार्थ्यांना विविध चित्राचे संकलन करून त्यावर आधारित कथा लिहिण्यास सांगावी व वर्गात चर्चा करण्यास सांगायची आहे mm -hmm. आता जर शाळा जर चालू असते तर प्रत्येक शिक्षकाने ॲक्टिव्हिटी तुमच्यासमोर करून घेतली असते पण ही ॲक्टिव्हिटी करण्यासाठी विद्यार्थी समोर आहे जिथे जिथे शक्य आहे तेवढं मी मार्गदर्शन केलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो नंतर पूरक साहित्य आपल्याला हवे असेल तर दीक्षा ॲप आहे व इतर उपलब्धीनुसार साहित्याचा उपयोग आपल्याला करायचा आहे जसे डिजिटल साधने मोबाईल आता मोबाईलमध्ये तुम्हाला कोणती गोष्ट लागली कोणती चित्रांची गोष्ट लागली तर तुम्हाला ती शोधता येईल आणि पाठ्यपुस्तकातील चित्रे इत्यादींचा उपयोग करून आपली ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे धन्यवाद